गुन्हा नोंदवल्यापासून आजवर या प्रकरणी नराधमाला अटक का झाली नाही। पुढारी न्यूज ने बातमी दाखवल्यानंतरच पोलीस सक्रिय का झाले। पोलीस अधीक्षकांनी 7 पथक तपास करत असल्याचं सांगितलं, त्यांना आजवर काय आढळलं। बदलापूर प्रमाणेच परभणीच्या शाळेत 4 वर्ष 9 महिने वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होतात, पॉक्सो खाली गुन्हा नोंदही होतो, तरी महिला आयोग काय दखल घेत। महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकरांनी बदलापूर सारखी घटना असूनही परभणीला भेट का नाही दिली। परभणीला न जाताच रूपाली चाकणकर अत्याचारांच्या आरोपाची बातमी आणि वास्तव यात तफावत असल्याचं कशाच्या आधारावर बोलतात। पॉक्सोखाली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा एफआयआर महिला आयोग नाकारतोय का? तर या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। परभणीतून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, तर त्याचसोबतच पुण्यातून प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल देखील जोडले गेलेत। आपण सुरुवातीला सचिन जिरे यांच्याकडे जाणार आहोत। सचिन, तुम्ही परभणीमध्ये आहात, परभणीमध्ये ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत हा संपूर्ण याचा चौकशी केली जाते, तपास सुरू आहे, अजूनही तो आरोपी भेटलेला नाहीये, असे काय नेमकी अडचण येते पोलिसांना की अद्यापही त्यांना तो आरोपी त्यांच्या हातात येत नाहीये? कुठल्याही पद्धतीची कारणं या ठिकाणी पोलिसांनी सांगितलेले नाही। आपण पाहतो की स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख आहे की एक विद्यार्थी आहे, त्याचे वडील आहेत आणि ते अमुक अमुक आहेत, असे निर्देश दिशा दाखवणारा एफआयआर आहे आणि त्या ठिकाणी 7 पथकं नेमल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कुठलीही कारण समोर दिलेली नाहीये। वैद्यकीय कारणासंदर्भात आपण काल विचारणा केली, त्या संदर्भातही सांगितलं गेलेलं नाहीये। आणि आरोपीला का पकडत नाही किंवा आरोपीला संशयित आरोपी का तुम्ही ताब्यात घेतलं आणि परत सोडलं हे देखील सांगण्यात येत नाहीये। जर आपण पाहिलं की काल पुढारी न्यूजने जेव्हा बातमी दाखवली तेव्हा 4 ते 5 शाळेतील शिक्षकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं गेलं होतं, त्यांची चौकशी केली आणि संध्याकाळी पुन्हा त्यांना सोडून घेतलं। का त्यांना आणलं गेलं, का काय चौकशी केली किंवा का त्यांना सोडण्यात आलं हे देखील अजून सांगण्यात आलेलं नाहीये। या सर्व घटनेमुळे आता आपण पाहतो की इथला जो नागरिक आहे संतप्त होतोय। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे, मराठवाडा ही संतांची भूमी मानली जाते आणि त्या संतांच्या भूमीमध्ये ज्ञानाच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने 4.5 वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले गेलेले, घटना घडून अनेक दिवस उलटले आहे, 7 पथकं नेमलेली आहेत, मात्र आरोपी मोकाट का आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। कोणताही पोलीस अधिकारी या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये, माहिती दिली जात नाहीये, त्यामुळे हा प्रश्न सध्या अनुत्तरितचा आहे की हा आरोपी मोकाट का आहे। नक्की सचिन, तर घटनेला 6 दिवस उलटलेले आहेत, मात्र पोलीस म्हणतात आम्ही कारवाई करतोय, आम्ही शोध घेतोय, तपास करतोय, मात्र 6 दिवसांनंतरही आरोपी त्यांच्या हातात लागत नाहीये। आपण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे जाणार आहोत। ज्ञानेश्वर, काही वेळापूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समोर आली, जी घटना घडलेली आहे आणि जे वास्तव आहे त्याच्यामध्ये काहीतरी तफावत आढळते असं म्हणतात, त्या त्या ठिकाणी गेलेल्या नाहीयेत ज्या ठिकाणी संपूर्ण घटना घडली, मात्र आता या त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, आरोपीला शोधण्याचं काम राहिलं बाजूला, मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता कुठेतरी राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। घडलेली परभणीतली घटना अत्यंत गंभीर आहे, अशा गंभीर घटनेचा पोलिसांकडून वेगानं तपास होणं अपेक्षित आहे, तात्काळ आरोपींना अटक होणं अपेक्षित आहे। एकीकडे 7 पथकं पोलिसांनी सांगितली की तपासासाठी लावलेली आहेत, एफआयआरमध्ये जो आरोपी आहे त्याच्याकडे कशा पद्धतीनं पुढे जाता येईल याच्यासाठीचा दिशानिर्देश आहे, मात्र इतके दिवस उलटूनही पोलिसांना नेमका आरोपी कोण हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही असं पोलीस सांगतात। पोलिसांनीच अशा पद्धतीची माहिती दिली, पोलिसांनी असंही सांगितलेलं आहे की अजूनही तपास सुरू आहे, वस्तुस्थिती अजून काय हे पोलिसांच्या तपासात अजून पूर्ण झालेलं नाही। असं असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट केलं आणि त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असं सांगितलंय की जी बातमी आहे अर्थात बातमी एफआयआरवरून झाली, एफआयआरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच बातमीमध्ये सांगितल्या गेल्यात। रूपाली चाकणकरांचं असं म्हणणं आहे, एफआयआर अर्थात बातमी आणि वस्तुस्थिती यात फरक आहे।
गंमत अशी आहे की अजून वस्तुस्थिती काय हे पोलिसांनी तपासात पूर्ण केलेलं नाही, वस्तुस्थिती काय हे पोलिसांनी अजून सांगितलेलं नाही, असं असताना वस्तुस्थितीत तफावत आहे असं म्हणून रुपाली चाकणकर यांना नेमकं काय म्हणायचंय? सगळ्यात दुसरी गंभीर गोष्ट अशी आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला नाही, जो प्रकार घडला तो प्रकार एका स्वच्छतागृहात झाला अशा पद्धतीची फिर्याद आहे. कुठल्याच स्वच्छतागृहामध्ये शौचालयामध्ये सीसीटीव्ही नसतात याची आपल्याला कल्पना आहे. जो प्रकार शौचालयात झाला तो सीसीटीव्ही मध्ये चित्रित होणं अपेक्षितच नाही. अशा वेळी रुपाली चाकणकरांनी जे म्हटलंय की सीसीटीव्ही तपासले त्यात तथ्य दिसत नाही. दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग, घटना घडलेली आहे, फिर्यादीकडून तशी फिर्याद दिलेली आहे, पण जर एखादी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीच नाही तर असा प्रकार घडलाच नाही असं रुपाली चाकणकर कोणत्या आधारावर म्हणतात? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उकल या निमित्तानं होणं गरजेचं आहे. त्यांचं हे ट्वीट अर्थात पोलिसांची बाजू घेणारं आहे असंच दिसतंय आणि हे गंभीर आहे. इतक्या गंभीर घटनेनंतर रुपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीनं त्यांची प्रतिक्रिया दिली त्या घटनेकडं अर्थात त्या तिथे गेल्या नाहीत, त्यांनी जी फोनवरून माहिती घेतली तीही माहिती अर्थात अर्धवट घेतल्याचं दिसतंय. जो तपास आतापर्यंत पूर्ण झालेला नाही अशा वेळी रुपाली चाकणकर कशाच्या आधारावर म्हणतात की या सगळ्या वस्तुस्थितीत आणि बातमीत तफावत आहे? अगोदर पोलिसांनी ही सगळी वस्तुस्थिती जाहीर करणं गरजेचं आहे आणि नंतर त्याच्यावरती ज्या कमेंट्स आहेत त्या येणं अपेक्षित आहे. मात्र रुपाली चाकणकर यांनी घेतलेली भूमिका अत्यंत गंभीर आहे. जबाबदार पदावर असताना अशा पद्धतीने इतक्या संवेदनशील विषयात रुपाली चाकणकर यांनी जी भूमिका मांडली, जे ट्विट केलंय, त्यानंतर रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय आणि अर्थात या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आरोपींना अटक होणं अपेक्षित असताना ही घडलेली घटना, 4 वर्षाच्या चिमुरडीच्या बद्दलची घडलेली घटना, या घटनेकडं संवेदनशील आहे. रुपाली चाकणकर यांनी केलेलं हे वक्तव्य खरंच गंभीर आहे. आपण या संदर्भात बोलणार आहोत.